राज्यातील बोर्डी गावातील त्रस्त असलेल्या नागरिकांनी अनेक वेळा बोर्डी गावातील अवैध दारू वरली मटका जुगार व अवैध धंदे खुलेआमपणे सुरू असल्याच्या तक्रारी गावातील नागरिकांनी वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे केले आहे, परंतु अवैध धंदे बंद झाले नाही. याबद्दल अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री व गृहमंत्री रणजित पाटील यांच्या जनता दरबारात तक्रारी दिल्या, परंतु बोर्डी गावातील नागास्वामी यात्रे दरम्यान कारवाई होऊन सुद्धा अवैध दारू विक्री व वरली मटका जुगार खुलेआमपणे सुरू आहे. त्यामुळे गावातील युवा मंडळी गोरगरीब जनता व्यसनाधीन होत असून अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. तसेच या अवैध धंद्यामुळे गावात भांडण धंदे वाढत असल्याचे गावातील नागरिकांचे म्हणणे आहे. बोर्डी गावातील नागरिक पूर्णपणे वैतागले असून गावातील अवैध धंदे त्वरित बंद करण्याची मागणी गावातील युवा सेना व शेकडो महिला पुरुषांनी अकोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोनवणे यांच्याकडे केलेल्या निवेदनात केली आहे. यावेळी युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख राहुल कराडे, उपसरपंच वसंतराव रजाने, कुणाल कुलट, अनिता संजय सोनोने, सुनंदा जगन्नाथ राव, नर्मदा वसंत नेवारे, ललिता गजानन सहारे, दुर्गा बाळू चौधरी, लता रामदास अंभोरे, सचिन गजानन चंदक यासह युवा सैनिक शेकडो महिला पुरुष गावकरी मंडळी हजर होती.